पुराणानुसार तुमच्या घरात नुसतं भांडणं होत असेल तर हा वास्तुदोष आहे. घरातील कलह दूर करण्यासाठी वास्तू उपाय. वास्तुदोषाच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी घराचा मुख्य दरवाजावर काही उपाय करावेत. घराची वास्तू बरोबर ठेवण्यासाठी दररोज सकाळी घराच्या मंदिरात धूप जाळा, थोड्या पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडा. त्यानंतर दरवाजाच्या दोन्ही बाजू स्वच्छ पाणी प्रवाहित करा. असे केल्याने घरातील नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. मुख्य दरवाजावर हळदीचे पाणी शिंपल्याने वास्तुदोष दूर होतात. घर नेहमी स्वच्छ ठेवा. ज्या घरात अस्वच्छता असते त्या घरात देवी लक्ष्मी कधीच राहत नाही. घरामध्ये वारंवार भांडणे होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी पितळीच्या भांड्यात कापूर जाळून संपूर्ण घराला दाखवा. कापूराच्या या उपायाने घरगुती संकटे नष्ट होतात आणि घरात शांती राहते. पती पत्नींमध्ये भांडण होत असेल तर रात्री झोपताना उशीखाली कापूर ठेवा आणि सकाळी जाळून टाका. त्यानंतर त्याची राख वाहत्या पाण्यात वाहू द्या. हा उपाय केल्याने शांती राहते आणि पती पत्नीमध्ये प्रेम वाढते. घरातील कलह दूर करण्यासाठी घरमालकाने पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. घराजवळ पिंपळाचे रोप लावून त्याची सतत काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे घरातील सदस्यांवर देवी देवतांची कृपा राहते. वास्तुघरामध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्याला महत्त्व. व्यक्तीच्या आयुष्यात कधी कधी अशा अडचणी येतात ज्यातून बाहेर पडणे अशक्य वाटते. कधी कधी घरातील वास्तुदोषमुळेही असे होते. वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय सांगितले आहेत ज्यांचा अवलंब केल्याने जीवनात सुख समृद्धी येऊ शकते. वास्तूमध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्याला आणि घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूला विशेष महत्त्व आहे. व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो धन्यवाद.